फ्रेंड्स हव आर यू, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो टेन्स पार्ट टू या लेक्चर मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तो मित्र हो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे कि प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचा अर्थ काय होतो, हा टेन्स कुठे वापरायचा, मराठी मध्ये क्रियापदाच्या शेवटी काय आल्यानंतर इंग्रजी मध्ये प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स वापरला जातो, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला या लेक्चर मध्ये सांगणार आहे। याचबरोबर हेही सांगणार आहे की कोणती अशी क्रियापद आहेत जी चालू काळात वापरली जात नाहीत, क्रियापदाला आयएनजी लावत असताना कोणते असे रूल्स आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या लेक्चर मध्ये करायचा आहे। तर बोर्डवर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स याला म्हणतात चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ। मित्र हो, कंटिन्यूअसला पर्यायी शब्द आहेत दोन, प्रोग्रेसिव आणि इम्परफेक्ट। म्हणजे कधी कधी काय होईल, तुम्हाला असं भी विचारलं जाईल की प्रेझेंट प्रोग्रेसिव टेन्स म्हणजे काय रे सांग, मग तेव्हा तुम्ही कन्फ्यूज व्हाल की प्रोग्रेसिव काय प्रकार आहे। तर मित्रांनो, प्रोग्रेसिव म्हणजेच कंटिन्यूअस। किंवा कधी कधी असा भी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सांग रे प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तिथे भी तुम्ही कन्फ्यूज व्हाल। तर मग इम्परफेक्टलाच काय म्हणायचं, प्रोग्रेसिव। तर हे तिघजण एकमेकांना सिनॉनिम म्हणून वापरले जातात, क्लियर। चला, त्यानंतर या काळाचं स्ट्रक्चर म्हणजे सूत्र आहे मित्रांनो, एस हां प्लस ॲम किंवा इज किंवा आर, याचा अर्थ असा होतो या काळात तुम्हाला तीन सहाय्यकारी क्रियापदे वापरायची आहेत, ॲम इज आर। त्यानंतर व्ही फोर, व्ही फोर मित्रांनो म्हणजे काय, क्रियापदाला जेव्हा तुम्ही आय एन जी लावता तेव्हा त्याला म्हणू शकता क्रियापदाचं आय एन जीयुक्त रूप किंवा व्ही फोर। आणि त्याच्यानंतर येतो मित्रांनो ऑब्जिट, कधी कधी येतो आणि कधी कधी येतसुद्धा नाही। तर मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की बरं सांगा बरं सर, ॲम इज आर हे कसे आणि कुठं वापरायचे। तर मित्रांनो, फक्त आयसाठी ॲम वापरायचं, हां एकवचनीसाठी इज वापरायचं आणि अनेकवचनीसाठी आरचा उपयोग करायचा, क्लिअर। चला, त्याच्यानंतर पहा, मराठीत म्हणजे मराठी भाषेत क्रियापदाच्या शेवटी जेव्हा त अधिक आहे किंवा त अधिक आहेत अशी रचना असते तेव्हा इंग्रजीत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो, क्लिअर आहे। चला, थोडक्यात सांगायचं का, उदाहरणार्थ आई तुला बोलवत आहे, त अधिक आहे आलं की नाही, बोलवत आहे, तर मग तिथं वापरायचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ओके या पद्धतीने। किंवा आता तुम्ही एखादं तुमचं एखादं वाक्य सांगत आहात, हां उदाहरणार्थ मी आहे, मी माझं वाक्य तुम्हाला शिकवत सांगत आहे, तर काय करायलो मी सध्या। आता उदाहरणार्थ पहा मित्रांनो, एक वाक्य या ठिकाणी देतो, वाक्य असं आहे की आय ॲम टीचिंग इंग्लिश। पहा रचना कशी केली मी मित्रांनो, आय घेतलं, आयच्या नंतर ॲम लिहिलं, टीच हे क्रियापद घेतलं, त्याला आय एन जी लावलं, टीचिंग झालं म्हणजे व्ही फोर, ऑब्जेक्ट घेतला इंग्लिश। मग याचा मराठी अर्थ काय होतो मित्रांनो, पहा मी इंग्रजी शिकवत आहे। आता हे वाक्य देण्यापाठीमागचा हेतू काय मित्रांनो, हा काळ कुठं वापरला जातो माहिती का, मी तुम्हाला बोलायलो ना, तुम्ही मला बोलायलो, आपल्या बोलता क्षणी जी क्रिया चालू असते ना आपल्या अवतीभोवती, तिथे हा काळ वापरला जातो। मग सध्या माझी चालू क्रिया कोणती, मी तुम्हाला इंग्लिश शिकवायलो, मी तुम्हाला ग्रामर शिकवायलो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात, पंखा चालू आहे, ह्या चालू क्रिया जर व्यक्त करायच्या असतील तर तिथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो, मुद्दा म्हणून ती वाक्य घेतले, ओके। पहा आय ॲम टीचिंग इंग्लिश। मित्र हो, याचं जर नकारार्थी करायचं असेल तर कसं करायचं बरं, या ॲमच्या नंतर फक्त नॉट टाकून द्यायचं। पहा याचं नकारार्थी कसं होतं, आय ॲम नॉट टीचिंग इंग्लिश, वाक्याचा अर्थ काय झाला, मी इंग्रजी शिकवत नाही। म्हणजेच याचा अर्थ पहा कसा होतो, मी इंग्रजी शिकवत नाही, म्हणजे काय झालं, फक्त नाही आलं तर आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉटचा समावेश केला। हे होतं याचं मित्रांनो नकारार्थी वाक्य। चला, तर याचं प्रश्नार्थी वाक्य कसं होतं बरं, काल आपण पटापट प्रश्नार्थी वाक्य पाहत होतो, आता मी इंग्रजी शिकवत आहे, हां हे झालं होकारार्थी, विधानार्थी। याचं समजा तुम्हाला प्रश्नार्थी करायचं आहे तर कसं करायचं, आता प्रश्नार्थी म्हणजेच काय थोडक्यात मित्र हो, मी इंग्रजी शिकवत आहे का, प्रश्नार्थक चिन्ह, छोटीशी स्टेप वापरायची, कोणती, हे जे आय दिसायले ना मित्रांनो, त्या आयच्या जागी लिहायचं ॲम, हे वाक्याच्या सुरुवातीला आल्यामुळं ए कॅपिटल, आणि जिथं ॲम होते की नाही तिथं वापरायचं आय, आणि हे प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळं शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देऊन टाकायचं। आता पहा बरं वाक्य कसं झालं, ॲम आय टीचिंग इंग्लिश, म्हणजे याचा अर्थ काय होतो, मी इंग्रजी शिकवत आहे का, झालं आपोआप प्रश्नार्थी वाक्य किंवा आपोआप प्रश्नार्थी वाक्य। लक्षात आले, विधानार्थी नकारार्थी प्रश्नार्थी कसे बनवायचे ते तुम्हाला मी इथं सांगतो। चला पाहूया दुसरं वाक्य,
दुसरं वाक्य, दुसरं वाक्य, आता सध्या तुम्ही व्हिडिओ पाहत आहे, व्हिडिओ पाहता पाहता तुमची आई तुम्हाला बोलवत आहे, तर वाक्य कसं बनवायचं पहा. दुसरं वाक्य मित्रांनो, मदर इज कॉलिंग यू, मदर इज कॉलिंग यू, याचा मराठी अर्थ होतो मित्रांनो, आई तुला बोलवत आहे. त अधिक आहे आलं मित्रांनो, त अधिक आहे, याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चला मग याचं नकारार्थी करूया. हां, तुम्हाला असं म्हणायचं की आई तुला बोलवत नाही, तर कसं म्हणणार पहा, मदर इज नॉट कॉलिंग यू, हे झालं नकारार्थी. तर नकारार्थीमध्ये अर्थ कसा होतो याचा पहा, आई तुला बोलवत नाही. झालं, रचनेनुसार वाक्य करतोय की नाही ते पहा आपण. आता पहा, इथं मदर घेतलं, हां, मदर एकवचनी असल्यामुळं, एकच असल्यामुळे इथं ई झालं, अगोदर आय घेतलं, आयच्या नंतर एम येतं, मग इथं पहा इज घेतला आपण, याचं केलं नकारार्थी, मदर इज नॉट कॉलिंग यू. चला मग याचंच आपण करूयात प्रश्नार्थी वाक्य. आता याला प्रश्नार्थी वाक्यात कसं बदलायचं ते बी तुम्हाला मी सांगितलं, छोटीशी ट्रिक वापरूयात आपण आणि याला प्रश्नार्थीमध्ये बसूया. कसं बसवायचं प्रश्नार्थीमध्ये पहा, या ठिकाणी मित्रांनो हे जे मदर दिसायले ना, हे मदर काढून टाकायचं, हां, आणि या मदरच्या जागी हे इज आहे ना, आय कॅपिटल वाक्याच्या सुरुवातीला इज घ्यायचं, आणि जिथं इज होते की नाही मित्रांनो, हे या इजच्या जागी मदर घ्यायचं. पहा, इज मदर कॉलिंग यू, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. आता खाली बी बदल करावा लागेल ना, आई तुला बोलवत आहे का, आई तुला बोलवत आहे का, झाला प्रश्न. हे प्रश्न झालं, याचं इंग्लिशमध्ये आपण असंच ट्रान्सलेशन केलं, इज मदर कॉलिंग यू, आई तुला बोलवत आहे का, असा याचा अर्थ होतो. असे कित्येक उदाहरणं करा, कित्येक वाक्य तयार करा, एकदा ट्रिक सांगितली, एकदा स्ट्रक्चर सांगितलं, तुम्हाला आलं पाहिजे. चला, आरचा उपयोग करून एखादं वाक्य या ठिकाणी करूया. चला चला मित्रांनो, आता घेऊया तिसरं वाक्य. आणि मित्रांनो, तिसरं वाक्य असं आहे, समजा आपण फळे खात आहोत, असं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. हां, तर बघा मित्रांनो, तिसऱ्या वाक्यात आपणसाठी काय म्हणणार आपण, वी. आता वी अनेकवचनी असल्यामुळे काय येईल, आर. हां, खात आहोत म्हटल्यानंतर ईट, त्याला आय एन जी ईटिंग, आणि फळे अनेकवचन वापरल्यामुळं फ्रूट्स, ओके, किंवा फक्त फ्रूट म्हटलं तरी चालतं. आपण फळे खात आहोत, आता याचं पहा मराठी ट्रान्सलेशन कसं होईल मित्रांनो, वी म्हणजे आपण फळे खात आहोत, ओके. आता याचा नकारार्थी कसं होईल मित्रांनो, आता नकारार्थीमध्ये काय वापरायला सांगितले, आर घ्या, आरच्या नंतर नॉट लिहा, इटिंगला इटिंग जशाला तसं, आणि फ्रूट्सला फ्रूट्स जशाला तसं. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, आपण फळे खात नाही. नकारार्थीचं बनवायचं असेल तर असं बनवायचं, ओके. आता चला याचं प्रश्नार्थी बनवायचं आहे तुम्हाला, तर प्रश्नार्थीची कोणती ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला पहा बरं, फार सोप्या पद्धतीने तुम्ही याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करू शकता. आता आपण फळे खात आहोत का, आता प्रश्न विचारला आहे, का म्हटले का, हां, तर काय करायचं, सोपी ट्रिक, जिथं वी आहे मित्रांनो तिथं घ्यायचं आर, सुरुवातीला आल्यामुळं ए कॅपिटल, आणि ज्या ठिकाणी आर आहे तिथं घ्यायचं वी, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, आर वी ईटिंग फ्रूट्स, आपण फळे खात आहोत का, असा याचा अर्थ होतो. क्लिअर आहे. चला, तीन प्रश्न, तीन वाक्य मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, त्याचं होकारार्थी, नकारार्थी व प्रश्नार्थी सांगितलं. मित्र हो, काही अशी क्रियापदं आहेत की ज्यांना आय एन जी लावत असताना त्याच्यामध्ये काही ठराविक बदल करावे लागतात. मग अशी कोणती क्रियापदं आहेत, तर ती क्रियापदं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्यांना आय एन जी लावत असताना स्पेलिंगमध्ये बदल कसा केला जातो. पहा मित्रांनो, आता मित्र हो, स्टॉप नावाचं क्रियापद आहे समजा, एस टी ओ पी स्टॉप, याला जर आय एन जी लावायचं असेल, हां, तर असं नाही म्हणायचं एस टी ओ पी आय एन जी, कधी बघितलं आहे का, नाही. का बरं, त्याचं कारण सांगतो मित्रांनो, ज्या क्रियापदाच्या शेवटी, आता टी काय आहे, व्यंजन आहे, ओ काय आहे मित्रांनो, स्वर आहे, आणि परत पी काय आहे, व्यंजन आहे. ज्या क्रियापदाच्या शेवटी तुम्हाला व्यंजन, स्वर, व्यंजन अशी रचना आढळून येते, त्या क्रियापदाला आय एन जी लावताना शेवटचं अक्षर डबल करायचं,
म्हणजेच आता या ठिकाणी स्टॉपचं काय होतं पहा, पी डबल होतं, स्टॉपिंग. ओके, काही मुख्य बदल इथं तुम्हाला मी सांगतो. स्टॉपचं डबल पी का आलं, त्याचं कारण हे आहे. चला, याच्यानंतर मित्रांनो, ज्या क्रियापदाच्या शेवटी, आता तुम्हाला ते क्रियापद काढून दाखवतो मी. आता क्रियापद समजा एम ए के ई मेक आहे. क्रियापदाच्या शेवटी ए स्वर, हां के व्यंजन, हां आणि ई स्वर. ज्या क्रियापदाच्या शेवटी स्वर व्यंजन स्वर अशी रचना असते ना, त्या क्रियापदाला आय एन जी लावत असताना शेवटच्या क्रियापदाचं ई उडवायचं. आता पहा, एम ए के आय एन जी, ई उडालं तर त्याचं आपण मेकिंग केलं. तर इथलं ई कुठं गेलं त्याचं कारण इथं मी तुम्हाला सांगितलं. ओके, पहा आणखीन एक क्रियापद मित्रांनो, ज्या क्रियापदाच्या शेवटी यल आय ई लाय, म्हणजे आय आणि ई असतं. लाय म्हणजे खोटे बोलणे, डाय डाय म्हणजे मरणे, यांना जर आय एन जी लावायचं असेल तर जे आय ई दिसायले ना तुम्हाला, त्याचा बदल वाय करायचा, लाईंग म्हणायचं. डी आय ई जे दिसायले ना आय ई, त्याचा बदल त्याचा वाय करायचा, डाईंग म्हणायचं. पहा, या आय ईचा बदल केला वाय, या आय ईचा बदल केला वाय, अशी रचना करावी लागते जेव्हा अशा प्रकारची क्रियापदं तुम्हाला दिसतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, नंबर एक, नंबर दोन आणि नंबर तीन, ही तीन क्रियापदं ज्यांचं आय एन जी करत असताना अशा प्रकारचे ठराविक बदल तुम्हाला करावे लागतात. त्याच्यामध्ये काही अपवाद बी आहेत. उदाहरणार्थ समजा हे पहा मित्रांनो, एफ आय एक्स फिक्स. आता फिक्सचं करत असताना आपण फिक्सिंग असं करतो, डबल एक्स नाही करत. हा अपवाद लक्षात ठेवा, म्हणजे व्यंजन स्वर व्यंजन असताना सुद्धा शेवटचं अक्षर डबल झालं नाही. बघा मित्रांनो, ही ती काही क्रियापद आहेत की ज्यांना चालू काळामध्ये वापरता येत नाही. त्याच्यामध्ये पहा, लव म्हणजे प्रेम करणे, हेट म्हणजे तिरस्कार करणे, लाईक म्हणजे आवडणे, डिसलाईक त्याच्या अपोजिट, वॉन्ट असेल, फील असेल, वाटणे, हिअर म्हणजे ऐकणे, सी म्हणजे पाहणे, स्मेल म्हणजे वास घेणे, सीम म्हणजे दिसणे, टेस्ट म्हणजे चव घेणे, मीन म्हणजे अर्थ असणे, ॲग्री म्हणजे सहमत असणे, बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे, थिंक म्हणजे वाटणे, होप म्हणजे सुद्धा आशा असणे, आपण म्हणतो ना होप, रिमेंबर लक्षात ठेवणे, अंडरस्टँड समजणे, बिलॉंग म्हणजे च्या मालकीचा असणे आणि इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. या क्रियापदांना तुम्ही चालू काळामध्ये वापरू शकत नाहीत. उदाहरणार्थ समजा वाक्य जर तुम्ही असं म्हणत असाल, कोणतं, की आय ॲम लव्हिंग इंडिया, लव्हिंग इंडिया, तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे मित्रांनो. कारण की आय ॲम लव्हिंग म्हटल्यानंतर या वाक्याचा काळ झाला चालू वर्तमान काळ, आणि चालू वर्तमान काळामध्ये लवला आय एन जी लागत नाही. त्याऐवजी तुम्ही असं म्हणायला पाहिजे आय लव्ह इंडिया, आय लव्ह इंडिया. ओके, असं नाही म्हणायचं आय ॲम अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम, असं म्हणायचं आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. ओके, तर मित्रांनो तुम्ही म्हणणार की मग लोक तर म्हणतात अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग, पण ते अंडरस्टँडिंगचा उपयोग तिथं नामासारखा करतात. लोक म्हणतात ना, अरे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे, हे ओके आहे, हां आमच्या दोघांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग आहे, हे पण ओके आहे, पण त्याला चालू काळा जर तुम्ही वापरत असाल आय ॲम अंडरस्टँडिंग युअर लँग्वेज, तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. ओके, तर मग याच्यामध्ये दोन असे आहेत मित्रांनो क्रियापदं ज्यांना तुम्ही आय एन जी लावू शकता. त्याच्यामध्ये थिंक एक असं आहे मित्रांनो, हां जर थिंकचा उपयोग मित्रांनो, थिंकचा अर्थ तुम्ही वाटणे या अर्थी घेत असाल तर आय एन जी लावू नका, आय एन जी लावू नये वाटणे या अर्थी. उदाहरणार्थ वाक्य असं आहे की आय थिंक यू आर द विनर, मला असं वाटतं की तू विनर आहेस. तर इथं थिंक म्हणायचं फक्त, आय ॲम थिंकिंग यू आर द विनर असं नाही म्हणायचं. दुसरं, आता थिंकचा उपयोग किंवा थिंकचा अर्थ तुम्ही विचार करणे असा घेत असाल तर त्याला तुम्ही आय एन जी लावू शकता. कसं, पहा, आय ॲम थिंकिंग अबाउट माय फ्युचर. आता हे वाक्य मित्रांनो ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, आय ॲम थिंकिंग अबाउट माय फ्युचर. विचार करणे या अर्थी तुम्ही थिंकला आय एन जी लावू शकता, पण वाटणे या अर्थी थिंकला आय एन जी लावायचं नाही. चला पाहूयात असंच एक दुसरं क्रियापद मित्रांनो, ते क्रियापद आहे फील नावाचं क्रियापद. उदाहरणार्थ समजा आता फीलचा पहिला अर्थ, फीलचा उपयोग मला असं वाटतंय, वाटणे या अर्थी एखाद्याच्या बाबतीत
वाटणे या अर्थी याला आय एन जी लावायचं नाही. उदाहरणार्थ काय की आय फील इंडिया विल विन द मॅच. मला असं वाटतं की भारत मॅच जिंकेल. तिथं आय एम फिलिंग म्हणायचं नाही, आय फील म्हणायचं जस्ट. हां, आणि दुसरं, समजा शारीरिक स्थिती तुमची सांगत असाल, तुम्ही तुमची तब्येत सांगत असाल, तब्येत सांगताना किंवा विचारताना तुम्ही फीलला आय एन जी लावू शकता. उदाहरणार्थ कसं, जसं की डॉक्टर तुम्हाला विचारतात की हाऊ आर यू फिलिंग नाव, तुम्हाला आता कसं वाटत आहे, तर तुम्ही उत्तर काय देता की आय एम फिलिंग बेटर, आता मला चांगलं वाटत आहे, आय एम फिलिंग बेटर असं म्हणता ना. तिथं अलाउड आहे, तिथं तुम्ही लावू शकता, पण वर मात्र लावायचं नाही. या व्यतिरिक्त मित्रांनो, जे काही नेटिव्ह स्पीकर असतात ते कदाचित असं बी वाक्य म्हणताना तुम्हाला आढळतील की आय एम सिंग, पण ते वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे मित्रांनो. ओके, तर मग तुम्ही म्हणणार की बाबा यांचा वापर कसा करायचा, तर यांचा वापर करायचा फक्त साध्या वर्तमान काळामध्ये, एस प्लस व्ही वन प्लस ओ मध्ये. उदाहरणार्थ काय म्हणायचं पहा मित्रांनो, आय सी असं म्हणायचं. आय सी फॉर एक्झाम्पल अ हॉर्स, आय एम सीइंग अ हॉर्स म्हणायचं नाही. हे चुकीचं आहे मित्रांनो. काही लोक असं म्हणताना दिसतील बी, आढळतील बी, पण ते वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं असेल मित्रांनो. फॉर एक्झाम्पल असं नाही म्हणायचं आय एम हिअरिंग नाही म्हणायचं मित्रांनो. फक्त म्हणायचं आय हिअर अ गुड न्यूज, आय एम हिअरिंग अ गुड न्यूज नाही म्हणायचं. त्याचप्रमाणे आय एम बिलिव्हिंग इन गॉड नाही म्हणायचं, आय बिलीव इन गॉड म्हणायचं. ओके, इट टेस्ट नाईस ते छान लागत आहे, इट इज टेस्टिंग नाईस नाही म्हणायचं. सीम इट इज सीमिंग नाही म्हणायचं, इट सीम्स म्हणायचं. स्मेल इट स्मेल्स, इट इज स्मेलिंग नाही म्हणायचं. ओके, आय अंडरस्टँड युअर लँग्वेज, धिस हाऊस बिलॉंग्स टू माय अंकल, आय इमॅजिन, आय रिमेंबर, स्टील आय रिमेंबर, आय एम रिमेंबरिंग म्हणायचं नाही. तर हे सगळे बदल मित्रांनो लक्षात घ्या, हे अपवाद लक्षात घ्या, तुम्हाला याचा पुढे भविष्यामध्ये खूप उपयोग होणार आहे. ओके स्टुडंट, सो वी विल स्टॉप हिअर. आपण टेन्स पार्ट टूमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला टेन्स पार्ट थ्री शिकवणार आहे. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुम्हाला काय पाहिजे, आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. ओके स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच.